बातमी आहे पुण्यामधली. मध्यरात्री ससून रुग्णालयामध्ये झालेल्या महिलेच्या मृत्यूमुळे पुण्यातल्या कोरोनाबाधित मृतांची संख्या 73 पोहोचली आणि जिल्ह्यातला आकडा जो आहे तो 78 गेलेला असून पुणे शहरात सध्या 1,139 आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये 1,264 कोरोनाबाधित लोक आहेत. तर काल दिवसभरामध्ये शहरात 72 रुग्ण वाढलेले असून 165 रुग्ण आतापर्यंत तिथं बरे झालेले आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत. अद्वैत, आपण पाहतोय पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसतीये, मृत्यूच्या संख्येत सुद्धा आपल्याला वाढ होताना दिसतीये. चाचणी जी आहे ती खरं तर तिकडे स्वॅब टेस्ट चाचणी वाढवण्यात आलेली आहे, तर प्लाझ्मा थेरपी सुद्धा सुरू होते, तरी देखील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये काही घट होत नाहीये. मनाली आपण जर बघितलं तर आपण काही दिवसातला ट्रेंड पाहिला तर एकदा एका दिवसभरात 104 रुग्ण वाढले, त्याच्यानंतर पुन्हा 104 रुग्ण वाढले, त्यानंतर पुन्हा 90 रुग्ण वाढले आणि आता काल 72 रुग्ण वाढले. थोडासा आकडा 104, 90, 72 असा कमी जरी झाला तरी एकूण जो संसर्ग आहे तो निश्चितपणे चिंताजनक आहे, ज्याला आपण कोरोनाबाधित वेगानं पसरणं म्हणतो किंवा मृत्यूचा रेट. जसं बघितलं आपण आकडा पुण्यामध्ये 73 किंवा जिल्ह्यामध्ये 78, त्यातही ससूनमध्ये जवळपास 50 वर, निश्चितपणे ही चिंताजनक गोष्ट आणि पुण्यामध्ये सुद्धा तेच आढळते. जसं स्वातीने सांगितलं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी निर्बंध आहेत, संचारबंदी आहे, लॉकडाऊन आहे, त्याचं गांभीर्य लोकांना कळत नाही आहे. जी वेळ दिलेली आहे ती वेळ ही अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आहे, मात्र अनेक ठिकाणी लोक गर्दी करतायत, झोंबड उडवत आहेत. आपण पाहिलं की मध्यरात्री म्हणजे रात्री 12 ते सकाळी 5 जेव्हा आता थोडीशी विश्रांती पोलीस पण घेणार अपेक्षित आहे, तर काही ठिकाणी मध्यरात्री 3 ते 5 या भाग या वेळेत सुद्धा भाजी खरेदी सुरू आहे. त्यामुळं असं जर झालं तर निश्चितपणे मुंबई पुणे हे जे महाराष्ट्रामधले हॉटस्पॉट आहेत तिथं 3 महिन्यानंतर काय होणार हे सांगायला कदाचित ज्योतिषाची गरज भासणार नाही. आता आज पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहेच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या सगळ्यांची, त्यामध्ये पण विचार केला जाईल, परंतु सातत्याने सगळेजण नेमकं आता काय निर्णय घेतला जातोय लॉकडाऊन बाबत हे आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नंतर कळणार आहे. मात्र पुणेकरांना सुद्धा आता अधिक सावधानता बाळगायची आहे कारण पुण्यामधली दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसतीये. अद्वैत, धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. देशामध्ये कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा ते राज्यांच्या प्रमुखांकडून आढावा घेतील आणि लॉकडाऊनबद्दलच्या निर्णयांच्या दृष्टीनं ही एक बैठक जी आहे ती महत्त्वाची मानली जाते आहे. त्यामुळे लॉकडाऊन संदर्भात पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी याआधी 3 संवाद देखील साधलेला होता. याआधी पंतप्रधानांनी दुसऱ्या टप्प्यातलं लॉकडाऊन वाढवण्याआधी मुख्यमंत्र्यांची बैठकही घेतली होती आणि या बैठकीमध्ये बहुतांश मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली होती. त्यामुळे नेमकं आज काय ठरतं हे व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर स्पष्ट होईल. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.